नमस्कार, आज आपण बघणार आहोत बिस्किटांपेक्षाही कुसकुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी आणि भरपूर लेअर्सवाली, भरपूर पडदे सुटलेली शंकरपाड्यांची रेसिपी। या रेसिपीमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की 1 किलोच्या प्रमाणात शंकरपाळे कसे तयार होतात, कसे लेअर्स तयार होतात आणि मोन किती घालायचं हे मी आजच्या रेसिपीमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे, 1 किलो मैदा घेतलेला आहे। आता 1 किलो मैद्यासाठी इथे मी 250 ml तूप घेतलेलं आहे, विरघळलेलं तूप घ्यायचं आहे आणि 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। आता पिठी साखर आणि जे तूप आहे ते तूप आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। असे हे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ह्या गोष्टींमुळे खूप छान अशी लेअर येते आणि खुसखुशीत असे शंकरपाळे होतात। तर खुसखुशीत शंकरपाळे तयार करायसाठी नेहमी तूप हे विरघळूनच घ्यायला पाहिजे, त्याचं व्यवस्थित प्रमाण घेतलं पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये साखर, पिठी साखर टाकून घ्यायची आणि ती छान अशी तूप आणि पिठी साखर ही विरघळून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता इथे तूप आणि पिठी साखर छान अशी विरघळल्या गेलेली आहे। आता हे मिश्रण 1 किलो मैद्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हे जे मिश्रण आहे ते मैद्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे, त्याला छान असं चोळून घ्यायचं आहे। तर इथे मी हे मिश्रण मैद्यात ओतलेलं आहे। आता मैदा आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी हाताने चोळून चोळून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण छान मैद्यामध्ये खूप चांगलं मिक्स झालं पाहिजे, तरच आपले शंकरपाळे हे खुसखुशीत होतात। आता इथे बघू शकता मैद्याला छान असं ते मोहन पूर्णपणे लागलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने मूठ बांधून घ्यायची, म्हणजे समजायचं की आपले मोहन अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रमाणात तयार झालेलं आहे। 1 किलो मैद्याच्या प्रमाणात 250 ml इथे मी वितळलेलं तूप घेतलेलं होतं आणि 1 वाटी पिठी साखर घेतली होती। आता पिठी साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, तुम्हाला किती गोड हवं किती गोड नको ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, अगदी खूप घट्ट मळायचं नाही आहे जसं आपण चपातीला मळतो तसं आपल्याला हे पीठ अगदी हलक्या हाताने बस फक्त लावून घ्यायचं आहे, म्हणजे डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त मळायचं नाही, खूप जास्त मळलं तर आपल्या शंकरपाळ्यांना लेअर्स येणार नाही, पडदे सुटणार नाही। तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। तर इथे मला फक्त 1/2 वाटी पाणी लागलेलं आहे पीठ मळायसाठी। आता 10-15 मिनिटांनंतर पिठाचा गोळा घ्यायचा, गोळा छान असा हातामध्ये घेऊन थोडा तयार करून घ्यायचा आणि त्याचे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता थोडा मोठा गोळा घ्यायचा, कारण आपल्याला शंकरपाळे हे भरपूर लेअर्स वाले हवे असेल तर आपल्याला जी आपण चपाती लाटतो, जे शंकरपाळ्याचं पीठ आपण लाटून घेऊ ते आपल्याला थोडं जाड लाटायचं आहे, अगदी चपातीसारखं पातळ लाटायचं नाही, त्याची आपल्याला जाळी थोडी जाड ठेवायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे लाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीची जाळी ठेवायची आहे, अगदी पातळ अशी चपाती लाटायची नाही। आता साईडच्या बाजू आपण कट करून घेऊया। आणि इथे शंकरपाळे आपण कापून घेऊया। तर इथे तुम्ही चाकूच्या साह्याने सुद्धा शंकरपाळे कापून घेऊ शकता, हव्या त्या आकारांमध्ये तुम्ही शंकरपाळे कापून घेऊ शकता, डायमंड शेप स्क्वेअर शेपमध्येही कापू शकता। तर इथे मी फक्त छोटे छोटे अगदी स्क्वेअर शेपमध्ये मी शंकरपाळे कापून घेतलेले आहे, ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। आता दुसरीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे। आता इथे सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तेल आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेमवरच गरम करायचं आहे, आधी गरम करून घ्यायचं, लो टू मिडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे, अगदी हाय फ्लेमवर कडकडीत तेल असं गरम करायचं नाही, त्यामुळे आपले शंकरपाळे हे
व्यवस्थित तळल्या जाणार नाही, ते जळतील आणि आतपर्यंत शंकरपाळे हे छान असे शिजतील नाही किंवा मग तळल्या जाणार नाही, त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर शंकरपाळे हळूहळू आपल्याला तळून घ्यायचे आहे. अगदी 5-6 मिनिट लागतात तळायसाठी, पण आपल्याला हे शंकरपाळे मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे, म्हणजे शंकरपाळे आतपर्यंत छान असे तळले जातील. आतमधला जो भाग आहे तो कच्चा राहणार नाही आणि शंकरपाळ्यांना लेअरही खूप छान येईल. शंकरपाळ्यांमध्ये मोहन जर खूप झालं तर शंकरपाळे हे तेलात जाताच फुटतात, तर त्यामुळे अगदी परफेक्ट प्रमाणात मोहन घ्यायचं, म्हणजे आपले शंकरपाळे तेलात फुटणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त असे शंकरपाळे तळले गेलेले, मस्त असे शंकरपाळे झालेले आहे. तर इथे मी आणखी शंकरपाळे तळून घेते, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे शंकरपाळे अगदी गोल्डन ब्राऊन कलरचे तळले गेलेले आहेत. मस्त खूप छान रंगही आलेला आहे शंकरपाळ्यांना आणि छान लेअरही पडलेले आहेत. अगदी खुसखुशीत हे शंकरपाळे तयार होतात, मस्त असे शंकरपाळे तयार होतात. आषाढ महिना सुरू आहे तर आषाढ महिन्यात काहीतरी तळायचं, तर म्हटलं चला सुरुवातीला आपण शंकरपाळे तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी अगदी शंकरपाळा तोडल्याबरोबर बिस्किटांपेक्षाही शंकरपाळे हे खुसखुशीत तयार झालेले आहेत. वा जबरदस्त. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.